हा व्यायाम करायला जिमला जावंच लागतं असं काही नाही. हा व्यायाम केल्याने तुमचे बायसेप्स, ट्रायसेप्स, फोरआर्म्स, रिस्ट, ग्रिप स्ट्रेंथ, लॅट्स, शोल्डर्स आणि कोअर डेव्हलप होण्यामध्ये मदत होते. ही एक कंपाऊंड एक्सरसाइज आहे, ही एक बॉडी वेट एक्सरसाइज आहे आणि ही एक्सरसाइज म्हणजे कॅलिस्थेनिक्सचे बेसिक्स आहे. आज आपण बोलणार आहोत पुलअप्स या एक्सरसाइजबद्दल. तुम्ही जर पुलअप्सला नवीन असाल तरी हरकत नाही, रोज एक रिपिटेशन करा. बरेच लोक फक्त या भीतीने पुलअप्स करत नाही की जर जमलं नाही तर मला बाकी लोक काय म्हणतील, मला हसतील. पण तुम्ही या गोष्टीकडे अगदी दुर्लक्ष करा. बाकीचे लोक काय म्हणतात याचा विचार करायची काही गरज नाही. मी म्हणतो तुम्ही रोज एक पुलअप्स करा, एक रिपिटेशन करा. तुम्हाला जर एक रिपिटेशन पण कठीण होत असेल सुरुवातीला जी होऊ शकते, तर तुम्ही फक्त पुलअप बारला लटका, तुम्ही एक डेड हँग करा. पण तुम्ही रोज पुलअप्स करा. जर तुमच्या जिममध्ये असिस्टेड पुलअप्स मशीन असेल तर तुम्ही त्या असिस्टेड मशीनचा वापर करू शकता. पण माझा हा आग्रह आहे, माझा हा नम्र आग्रह आहे की तुम्ही रोज पुलअप्स करा. एक रिपिटेशन का होईना पण ती रोज करा. मग हा सांगितल्याप्रमाणे पुलअप्सने बऱ्याच मसल्सचा व्यायाम होतो. त्याच्यातली बॅकची मसल ही सगळ्यात प्रॉमिनंटली त्याच्यात डेव्हलप होते. बॅकमधली ही सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात मोठी मसल जी आहे, सगळ्यात रुंद मसल जी आहे, त्याला आपण लॅट्स म्हणतो किंवा त्याचं पूर्ण नाव म्हणजे लॅटिसिमस डॉर्सी. लॅटिसिमस डॉर्सी जी आहे ती ही बॅकची सगळ्यात मोठी मसल आहे, सगळ्यात रुंद मसल आहे. म्हणून जेव्हा तुम्ही पुलअप्स करता, जेव्हा तुम्ही डेड हँग करता, तेव्हा तुमची लॅटिसिमस डॉर्सी सगळ्यात जास्त एक्सपँड होते आणि तुमची लॅटिसिमस डॉर्सी डेव्हलप होण्यामध्ये मदत होतो. आपल्या बॉडीला जो एक व्ही शेप हवा असतो, जो एक पॉप्युलर व्ही शेप आहे, तो व्ही शेप जो आहे तो या लॅटिसिमस डॉर्सीमुळे येतो किंवा लॅट्समुळे बनतो. तर ही लॅट्स बनण्यामध्ये पुलअप्सची खूप मदत होते. म्हणून तुम्ही पुलअप्सची एक्सरसाइज नक्की करा. बॅकची दुसरी मेजर मसल जी आहे त्याचं नाव आहे रॉम्बॉइड्स. रॉम्बॉइड्स ही लॅटिसिमस डॉर्सी म्हणजे पहिली मसल जी आपण आत्ता ऐकली त्याची सपोर्टिंग मसल आहे. ती लॅट्सच्या किंवा लॅटिसिमस डॉर्सीच्या आतल्या बाजूला असते. ती रॉम्बॉइड्स डेव्हलप होण्यामध्ये पण पुलअप्सची खूप मदत होते. यांनी फक्त मेजर मसल्सच नाही अपर बॉडीच्या, तर बायसेप्स, ट्रायसेप्स डेव्हलप होण्यामध्ये पण मदत होते. फोरआर्म्सच्या मसल्स याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात. मसल्स डेव्हलपमेंटप्रमाणेच तुमची ग्रिप स्ट्रेंथ याने इम्प्रूव्ह होते. तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर एबिलिटी जी आहे ती पुलअप्स केल्याने वाढते. पुलअप्स ही एक फंक्शनल एक्सरसाइज आहे, म्हणजे तुमच्या रोजच्या कामामध्ये ज्या मसल्स इन्वॉल्व्ह होतात त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये पुलअप्सची मदत होते. अगदी आधी म्हटल्याप्रमाणे पुलअप सुरुवातीला कठीण वाटू शकतात, एक रिपिटेशन करणं पण कठीण वाटू शकतं. पण तरी माझा आग्रह आहे की तुम्ही पुलअपसाठी कमीत कमी पुलअप्स बारवर लटका. 5 सेकंद, 10 सेकंद तुम्ही लटका. हळूहळू तुम्ही एक रिपिटेशन करायला लागाल आणि एक रिपिटेशनचे 10 रिपिटेशन्स कधी होतील हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून हा माझा अगदी नम्र आग्रह आहे की तुम्ही प्लीज पुलअप्स करणं अगदी उद्यापासून सुरू करा. आज इतकंच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.